कोरोना आला आणि अनेक गोष्टी विस्कटल्या. आरोग्य क्षेत्रातलं विस्कटलेपण तर वेगळंच होतं. विद्यादानमध्ये काम करताना सुद्धा ह्यांना अनेक प्रकारचं विस्कटलेपण सावरायला लागत होतं. जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन मोदीजींनी डिक्लेअर केला त्यावेळेला असं लक्षात आलं की आमच्या बहुसंख्य मुलांना कोरोनाबद्दल अगदी जुजबी माहिती आहे. मेडिकल आमच्या स्टुडंट्सनी खूप छान जबाबदारी घेतली. त्यांनी प्रत्येक स्टुडंटशी संपर्क साधला, त्यांना सगळं परत कोरोनाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या ज्या शंका होत्या त्यांना त्यांनी उत्तरं दिली. एकदम केसेस अशा आल्या की आता ह्या मुलांनी, त्यांच्याकडे जुने मोबाईल्स होते, ऑनलाईन क्लासेस अटेंड करता येत नाही, त्यांचे बुडायला लागले आणि हे आमच्या ध्यानात आलं. पण ही केस केवळ दोन मुलांची नव्हती हे निश्चित आम्ही समजून होतो. पण हे मोबाईल देणं पण इमिजिएटली शक्य नव्हतं, म्हणून त्यातला एक आवाहन केल्यावर अनेक देणगीदार पुढे आले, काही अनेक कार्यकर्ते पालक स्वतः पुढे आले आणि म्हणले माझ्याकडे स्पेअर फोन आहे, मी देतो. आम्ही त्याला डिजिटल एम्पॉवरमेंट म्हणून असं नाव दिलं आणि त्याच्यात ह्या मुलांपर्यंत हे मोबाईल पोहोचतील हे बघितलं. बरं, तो फोन नुसताच नव्हता की त्यांना ते टेक्निकल नॉलेज पण दिलं गेलं की हा फोन कसा वापरायचा, टेक्निकली कसा वापरायचा आणि हा जास्त करून आपल्याला शिक्षणासाठी म्हणून वापरला पाहिजे याची पण सारखी जाणीव करून दिली गेली. पण हे सगळं झाल्यानंतर मात्र पिक्चर अगदी बदललं. मग मुलं स्वतःच्यातून बाहेर पडून आजूबाजूच्या समाजाकडे बघायला लागली. म्हणजे टीचिंग का थोडा पॅशन पहिले से ही था, तो मैंने एनजीओ है उस एनजीओ में एज अ टीचर ज्वाइन किया मैंने. अभी मैं वहां पे करंटली 10th स्टैंडर्ड के बच्चों को पढ़ाता था. जर भीएसएम नसती तर वर्तमान असता अंधारात, भविष्य फक्त स्मरणात आणि उद्याचा विचार करत कदाचित जगत असतो आताच्या अंधारात. मला असं वाटतं की मुलांनी जे शिकवलं त्याच्यानी शहाणी आमच्यामध्ये जास्त आली. काहीच नसताना चेहऱ्यावरती हसू कसं येऊ शकतं हे आम्ही त्यांच्याकडे बघत शिकलो.